नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. तर मी रोशन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवऱ्याच्या दादूच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण आलो होते म्हणजे पुन्हा एकदा, हे बघा मागं तुम्ही बघताय, निसर्ग कला केंद्र पेन हमरापूर या कारखान्याला भेट देण्यासाठी. तर आपण आहोत सध्या म्हणजे पेनमध्ये, आणि पेनमध्ये गणपतीचं माहेरघर ते म्हणजे पेन हमरापूर. तर स्पेशली आज बघा आपण या कारखान्याला भेट देणार आहोत, जाऊन बघू की कशा कशा चालू. तर आता पावसाचे दिवस आहेत, आपण कारखान्याच्या आतमध्ये भेट देतोय. आणि या कारखान्याला जर तुम्हाला यायचं असेल ना, तर तुम्ही समोरलाच बघताय बघा, जसा आपण आपला हा गोवा महामार्ग आहे ना, त्याच्या खाली जसा बघा हमरापूरचा आपला हा फाटा आहे, त्या फाट्यावरून इथून सरण आल्यानंतर बघा तुम्ही समोरलाच बघायला, बघा निसर्ग कला केंद्र हमरापूर पेन. तर तुम्हाला सब पहिलाच हा कारखाना लागेल, आणि पहिल्याच कारखान्यामध्ये आपण एंट्री करताना हे बघा. तर मंडळी बघा, श्रीराम कला केंद्र या कारखान्यामध्ये आता पहिलंच आपण करतो इथे एंट्री. आणि तुम्ही कारखान्याचे ओनर बघताय, दादा काय नाव आपलं? श्रीराम कृष्ण ठाकूर. ओ बघा, दादाचं नाव आहे श्रीराम कृष्ण ठाकूर. ओके, आणि मी सुद्धा ठाकूरच आहे. तर दादा, आपल्या या कारखान्याला आज किती वर्ष झाली? आज आपल्या कारखान्याला 18 वर्ष झालेली आहे. 18 वर्ष झाली. आणि आता आपल्या या कारखान्यामध्ये आहे ना, मी डायरेक्ट गणपतीवर येतोय. तर समोरलाच एक गणपती दिसतोय मला, तर हा किती फुटाचा गणपती आहे? हा 9 फुटामध्ये आहे. 9 फुटामध्ये गणपती आहे, आणि 9 फुटाचा चिंतामणी. आणि हा कुठं जाणार गोड आहे? हा नेरूळचं रंधन म्हणून दरवर्षी आमची एक असते ऑर्डर. ओके, आणि याच्यापेक्षा मोठी ऑर्डर असते का आपल्याला? हो असतो, 12-15. समजा याच्या फुटा म्हणजे मोठा जर आपला कुठली ऑर्डर येते, तर लास्ट ऑर्डर कितपर्यंत असू शकते मोठ्या गणपतीचं म्हणते मी? एक 12 फुटापर्यंत. 12 फुटापर्यंतच आपण या गोष्टी. आता आपण प्राइस आपली 1 फुटाचा पकडला तर 600 पासून स्टार्ट होते. बरोबर, ते तुम्ही आता अंदाजा वरचा पण सांगू शकता की कित कुठपर्यंत जाऊ शकतो? आता 12 फुटाचा असेल तर 70-80 हजारापर्यंत असतो. तर मंडळी बघा, बरोबर फाटा आहे, फाट्यावरून 2 मिनिटाच्या अंतरावरती आपला कारखाना. सर्वात अगोदर लागेल तो म्हणजे श्रीराम. आणि आता मला एक सांगा की मी बाहेर बॅनर बघितला तर त्याच्यावर नाव वेगळं आहे असं का? आता आपलं कसं 2 झालेले आहेत कारखाने, हो त्याच्यामध्ये एक पहिला स्वतःचा होता नाव श्रीराम, माझं स्वतःचं, माझ्यावरून एक टाकलेला, एक आता माझ्या मुलाचं एक नाव टाकलेलं निसर्ग म्हणून. तर हो मंडळी, मी जो आता इंट्रो दिलाय तुम्हाला तो निसर्ग दिलाय, पण हा कारखाना श्रीराम आहे. त्यानंतर तुम्ही कन्फ्युज नका हो की इंट्रो दुसरा आहे आणि मी इकडे कारखान्याचं नाव दुसरं. श्रीरामच आहे. ओके, प्रॉपरेटर श्रीरामच आहे. बरोबर, किती गणपती असू शकतात आता डेमोला ठेवलेले? ऑलमोस्ट जवळजवळ 150-200 गणपती. आधी बघताय तुम्ही समोरला आहे बघा, हा पेटेवाला गणपती बघताय बघा, काय मस्त आखणी वगैरे काम आहे. आता इथं कसं आहे माहिती आहे, लाईट कमी असल्यामुळे कदाचित तुम्हाला गणपतीचा कलर काम आणि तेवढा हे दिसत नसेल, कारण गोडाऊन खूप मोठा आहे, त्यामुळे तुम्ही गणपती बघताय समोरला. दादा हा कुठला गणपती आहे? हा धनश्री आहे. धनश्री, ओके, हा 1.5 फुटाचा आहे ना? ओके. त्यानंतर हा सिंगल लोड गणपती बघताय, गादीवाला मंडळी तुम्ही बघा, मस्त असा गणपती बघताय तुम्ही. आणि सगळ्या मूर्त्या आता तुम्ही बघताय ना, 1.5 ते 2 फुटाच्या मूर्त्या बघताय. तिकडे बघताय बाल गणेश समोरला तुम्हाला दिसत असेल, एकदम पिंक धोतर वगैरे लावून एकदम मस्त वाटते बघा. आणि आखणी काम खरंच खूप छान आहे. तर इकडे बघता तुम्ही अजून एक गणपती. त्यानंतर इकडे बघा छोटा लालबागचा राजा, जो सिल्वर बॉडी कलरमध्ये तुम्हाला दिसतोय आणि एकदम छान असं काम काम केलं आहे गणपतीमध्ये. हा कुठला गणपती आहे? अडवा फोर्ट गणपतीचं नाव आहे मंडळी. आणि हा 2.5 फुटामध्ये आहे ना? 2 फुटामध्ये बघताय तुम्ही बघा. आणि तर हा बघा अजून एक गणपती बघताय तुम्ही समोरला, एकदम बघा पिंक कलरमध्ये काय मस्त दिसते, गुलाबी कलरमध्ये. त्यानंतर इकडे बघा पेशवाई बघताय तुम्ही समोरलाच, पेशवाई गणपती बघताय बघा 2 फुटामध्ये मस्त आता सगळ्या. आणि इकडे बघताय बघा पुन्हा एकदा पेशवाई गणपती. दादा हा कुठला गणपती आहे? बालमूर्ती कमलामध्ये. ओके, मंडळी गणपती बघा काय मस्त दिसतंय, एकदम भारी वाटतंय बघायला. आणि डोळ्यांचं आखणी काम बघताय गणपतीचं, आणि गणपतीला जी सजावट केली ना ती खरंच खूप छान दिसते आणि शोभूनसुद्धा दिसते. तर असं आहे ते म्हणजे आपली ही बालमूर्ती कमलामधली ही युनिक गणपती तुम्हाला बघायला भेटतंय बघा, कलर बघा काय मस्त दिसते. त्यानंतर पुन्हा एकदा पेटेवाला. दादा हा कुठला गणपती? लंबोदर बघता तुम्ही बघा 2 फुटामध्ये.
आणि हा दादा पद्मासन गणपतीचं नाव आहे मंडळी बघा, तर काम केलं एकदम मस्त कोच गणपती बघताय मंडळी समोरलाच तुम्ही 2 फुटामध्ये. आणि इकडे पुन्हा एकदा एक पेशवाई लुकमध्ये तुम्ही गणपती बघताय, बघा काय मस्त सजवलं आहे, खरंच खूप छान मस्त वाटतं बघा. त्यानंतर इकडे पिंक धोतरमध्ये पिंक शॉलमध्ये तुम्ही गणपती बघताय बघा. तर काय नाव याचं? कोचवाला गणपती, डबल लोड कोचवाला गणपती बघताय. आणि पुन्हा आपल्या याचं नाव काय? पद्मासन पेटेवाला गणपती बघताय. तर मंडळी तुम्ही समोरलाच बघताय बघा, काय मस्त एकदम लुक आहे गणपतीचा बघा. कोणाला आवडत असेल तर नक्कीच. आणि इकडे बघा कृष्णाची कृष्ण बालमूर्ती बघताय तुम्ही, मस्त वाटतंय एकदम भारी. समोरला सुद्धा बघताय व्हाईट धोतरमध्ये असणारा त्रिशूल हातात आहे. आणि गणपती बघा काय मस्त दिसतंय. शेषनागाला हे बघा कृष्ण बालमूर्ती बघताय तुम्ही, शेषनागाला घेऊन येतो. पुन्हा एकदा काहीतरी एकदम वेगळं पेश पाहिलो की बघा. मंडळी तुम्हाला आता मी दाखवते ते म्हणजे 2 फुटाचे गणपती. 2 फुटाचे गणपती बघा, एकदम मी क्विकली दाखवण्याचा प्रयत्न करते कारण फोटाहून खूप मोठा आहे आणि गणपती कलेक्शन तितकाच मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही गणपती आवडत असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि दादाला या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून तुमचा गणपती बुक करू शकता इथं. हे बघा होडीवाला गणपती बघताय तुम्ही समोरलाच. आणि इकडे बघा शंकराच्या रूपात गणपती बघताय तुम्ही समोरला, तुम्हाला छान असा बसलाय. त्यानंतर पुन्हा लाकूड गणपती बघताय बघा बालमूर्तामध्ये, पुन्हा एक गणपती तुम्ही बघताय ते म्हणजे 2 फुटाचे. आणि हा बघा शेषनागावाचा मी बघतो बालमूर्ती, एकदम छोटासा आहे पण मस्त आहे बघा. 2 फुटाचा गणपती बघताय तुम्ही, बघताय बघा 1.5 फुटाचे गणपती. सगळ्यात अगोदर तुम्ही बघताय बघा कृष्णामध्ये बालमूर्ती बघताय, धोतर इतर लावून काय मस्त वाटते. इकडे बघा गणपती एकदम मस्त, खरंच एकदम छोटासा गणपती आहे पण भारी वाटते. कलेक्शन आहे ना तो खरंच खूप छान आहे कारण प्रत्येक गणपती आहे ना एकदम मस्त असं बनवण्याचा प्रयत्न केला. इकडे बघा तुम्ही, तर हे सगळे तुम्ही बघताय ते 1.5 फुटाचे गणपती आहेत. तुम्हाला कुठलाही गणपती आवडत असेल ना तर नक्कीच गणपतीचा स्क्रीनशॉट घ्या आणि दादाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. तर हे बघा विठ्ठलाच्या रूपात गणपती बघताय तुम्ही, उभा आहे एकदम छोटासाच आहे बघा 1.5 फुटाचा बघताय. आणि खरंच खूप छान मस्त दिसतंय. पुन्हा एकदा आपल्याला समोरला दिसतं तुम्हाला बघा कृष्णमूर्ती चंद्रावर गणपती बसलाय बघा, आणि ती पण बालमूर्तामध्ये. पुन्हा एकदा कृष्णमूर्ती बघताय समोरच. हा बघा तुम्ही गणपती काय मस्त दिसतंय. पुन्हा एकदा लालबागचा राजा 1.5 फुटामध्ये आणि तो पण काय मस्त दिसतो बघा. त्यानंतर पुढं तर मंडळी बघा आता तुम्ही पूर्ण लाईन बघितली असती पूर्णपणे होती ती म्हणजे 1.5 फुटाची गणपतीची लाईन. आता तुम्हाला दाखवते म्हणजे 2.5 फुटाची गणपतीची लाईन. तर हे बघा आता इकडे तुम्ही बघता 2.5 फुटाचा गणपती. गणपतीचं काम बघा आता, कलर काम मस्त. आता तुम्हाला सांगते मंडळी की कॅमेऱ्यामध्ये बघणं आणि डोळ्याने बघणं, जर तुम्हाला खरंच गणपती कुठला आवडत असेल ना तर कारखान्याला व्हिजिट करा. तुम्हाला गणपती आवडत असेल ना तर नक्कीच बुक करा कारण कॅमेऱ्यामध्ये कदाचित लाईटीमुळे तेवढा तुम्हाला क्लिअर दिसत नसेल पण तुम्ही डोळ्याने बघलात ना तर नक्कीच तुम्ही गणपती बुकिंग केल्याशिवाय जाऊ शकत नाही याची गॅरंटी देते तुम्हाला. तर आता काही आपले गणपती राहिले आहेत ना ते सुद्धा एक्सप्लोर करूया 2.5 फुटाचे. त्यानंतर काही मोठ्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवू. तर चला मंडळी. तर मंडळी तुम्ही बघताय बघा समोरला एक दादा आहे. दादा काय नाव? सचिन मोखा. कुठला तू? कोपर. कोपरचा, ओके. आणि आता या कारखान्यामध्ये किती वर्ष झाली काम करतोस तू? 10 वर्ष. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि नक्की तू गणपतीमधला कुठला काम करतोस? म्हणजे मी ऑर्डर देतो म्हणजे. ओके, म्हणजे मॅनेजर म्हणून. ओके, तर दादा मॅनेजर आहे. आता
एक तुम्हाला एक प्रश्न विचारते मी. आता समजा आपला एखादा गणपती बुकिंग करायचा असेल तर आपण कशा करू शकतो? म्हणजे आपण दाखवतो ही व्हरायटी 2 फुटामध्ये. बरोबर. सिम्पल लागेल काय? वर्कमध्ये? वर्कमध्ये लागेल का? तर कोणाला कशा प्रकारे पाहिजे असेल तसं पण बनवून भेटेल. बनवून भेटेल. ओके. आणि जर तुम्हाला कोणाला जर गणपती बुकिंग करायचा असेल ना तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा खाली असेल. बरोबर ना? तर त्या कॉन्टॅक्ट म्हणजे मोरावरचा गणपती बघते मंडळ तुम्ही समोरला ते बघा. आणि गणपतीचं काम बघा, एकदम भारी आणि मस्त केलं आहे बघा. आणि समोरला बघताय बघा, अजून एक 2.5 फुटाचा देव बघताय. त्यानंतर नाखवा बघताय तुम्ही, चिंबोरेवरचा आहे बघा. चिंबोरेवरचा नाखवा बघताय आणि बघा काय मस्त सजवलं आहे गणपतीला. आणि अजून बघताय तुम्ही पेशवाई कमलावर बसलेला. दादा पेशवाईच होईल ना? आणि पेशवाईच्या लुकामध्ये बघताय कमलावर बसलेला गणपती. त्यानंतर अजून एक बघताय बघा, काय मस्त वाटतंय गणपती खरंच. गणपतीचं तुम्ही काम बघा, अकने काम इतका भारी वाटतंय ना. जणू काय गणपती आहे ना तुमच्याकडे बघतो आहे. आणि आता तुम्ही पुढे बघताय बघा. दादा हा गणपती कुठला आहे? बालमूर्त. फर्निचरमध्ये बालमूर्त बघतोय. आणि गणपतीचं काम बघा, एकदम मस्त वाटतंय सजवलंय. त्यानंतर पुन्हा एकदा अजून एक बालमूर्त बघताय 2.5 फुटामध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा बघा विठ्ठलाच्या रूपात गणपती बघतोय तुम्ही. पुढे अजून एक मागे बघा राम मंदिर बघतोय आणि गणपती एकदम रामासारखा दिसतोय. अजून या गणपत्यांचं मंडळी काम बाकी आहे, कारण अजून धोतर वगैरे लावलं आहे. बाकीची कामं अजून करण्याचं चालू आहे. तर बघा तुम्ही बघताय अजून नक्षीकाम बराच असा बाकी आहे. आणि इकडे तुम्ही बघताय बघा काय दिसतंय गणपती मस्त. तर आता बघा हा गणपती सजवला आहे आणि कसा मस्त दिसतंय बघा. तर अजून गणपतीचं बराच काम बाकी आहे. तर बघा अजून कामं होणे चालू आहेत. आणि तुम्ही गणपतीचं कलेक्शन बघाल ना तर खरंच खूप जागा नाही एवढे गणपती आहेत. आणि मी प्रत्येक गणपती तुम्हाला दाखवू शकत नाही, त्यामुळे तुम्ही पर्सनली कारखान्याला व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच कुठला ना कुठला गणपती आवडेल. तर आता ही मूर्त बघा काढू का एक मिनटं. अयोध्याचा रामलल्ला बघताय तुम्ही मंडळी. बघा काय खतरनाक मस्त. आणि काम पण तितकाच भारी आहे गणपतीचा. तुम्ही दिसताय बघा काय समोरला तुम्ही जवळशी बघा आता सिनेमॅटिक. तुम्ही आता बघताय बघा कारखाना. आणि कारखाना बघा तुम्ही किती मोठा आहे, तुम्हाला दाखवते बघा. आता इथून बघताय ना तुम्ही सगळ्या कच्च्या मूर्त्या बघताय बघा समोरला. आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना गणपतीचा एक एक वर्क, म्हणजे प्रत्येक काम चालू आहे. आणि तुम्ही कच्च्या मूर्त्या बघा, म्हणजे किती मोठा लांबपर्यंत तुम्हाला दिसत पण नसेल. आणि इकडे बघा रेडी झालेल्या मूर्त्या बघताय. हे बघा फुल कलेक्शन. आणि प्रत्येक गणपती इथं सजवून ठेवला आहे. आणि तुम्ही गणपती बघा, हे बघा किती गणपती आहेत. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मंडळी, आपण भेट दिली ती म्हणजे श्रीराम कला केंद्र इन हमरापूर. आणि या कारखान्याचे तुम्हाला कुठलाही गणपती आवडला असेल ना तर नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर दिले तुम्हाला स्क्रीनवर, कॉन्टॅक्ट करा. तुमचा आवडीचा गणपती तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करू. तर मंडळी बघा आता आपल्यासमोर दादा आहे. तर दादाने आहे ना सर्वात जास्त आपल्याला आज मदत केली. एवढे सगळे गणपती पॅक करून ठेवावे लागतात आणि ते आपल्याला ओपन करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम केला. तर तुझा खरंच धन्यवाद की आपल्याला एवढी हेल्प केलीस. आणि आपला हा व्हिडिओ आहे ना आपण इथंच एंड करतो आहे. तर भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.